नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण कांदा पिकातील करप्याचं विषमुक्त नियंत्रण कसं करायचं या संदर्भात चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सध्या कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि कांदा पिकाच्या लागवडीनंतर साधारणपणे एक महिन्याच्या वयाच्या कांदा पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. तर आत्ताची जी परिस्थिती आहे, सध्या वातावरणामध्ये जे धुई पडते आणि त्या धुईमुळे किंवा सकाळच्या आर्द्रतायुक्त वातावरणामुळे कांदा पिकाच्या पातीवरती ती धुई साचून नंतर तिथं कर्परोगाची लागण होते. कर्परोगाची लागण होत असताना रस शोषक किडीसुद्धा तिथं त्याचा मोठा उपद्रव करतात आणि त्याच्यामुळे ही तीव्रता वाढते. इन्फेक्शन जे आहे बाहेरच्या बाजूने हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून स्पर्शजन्य बुरशीनाशक जर आपण त्याच्यामध्ये घेतलं तर निश्चितपणे चांगला परिणाम मिळतो. आणि म्हणून या करप्याच्या नियंत्रणासाठी अश्वमेध डिसिजन साधारणतः 7 ते 8 वर्षापासून हे उत्पादन बाजारात आहे आणि स्वस्त आणि किफायतशीर आहे. 200 लिटर पाण्यामध्ये 600 ग्रॅम अश्वमेध डिसिजन, त्याच्याबरोबर सिलिकॉन सुपर 2.5 ग्रॅम आणि 1 कीटकनाशक अशा पद्धतीने जर फवारणीचं नियोजन केलं तर निश्चितपणे कर्परोगाचं तत्काळ नियंत्रण होतं आणि पुन्हा पुन्हा ज्या फवारण्या माराव्या लागतात त्याची गरज पडत नाही. तसेच अश्वमेधचं नायट्रोबॅक्ट हे जे उत्पादन आहे पिकाच्या वाढीसाठी, जोपर्यंत तुमची मुळी वाढत नाही पिकाची तोपर्यंत वर पात वाढत नाही किंवा कांदे पातीवर येत नाही आणि म्हणून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नायट्रोबॅक्टचा एक फवारा त्या पाठोपाठ किंवा त्याबरोबर डिसिजन सिलिकॉन याची एक फवारणी जर आपल्या कांदा पिकात जर झाली तर निश्चितपणे आपल्या कांदा पिकाचं चांगल्या पद्धतीने विषमुक्त आणि रोगमुक्त नियंत्रण आपल्याला तिथं करता येईल आणि चांगलं उत्पादन आपल्याला घेता येईल. धन्यवाद.